नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टी आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही। आज एक मस्तपैकी अंड्याचा चटपटीत असा पदार्थ असणार आहे आणि तो खाल्लासा तर जिभेला बघ नाही मस्तपैकी चव येऊन जाईल बघा। म्हणूनच का नाही कारभारीन म्हटले आज आपण हा पदार्थ बनवूया। म्हटलं चालते की आपल्याला काय अडचण नाही, कर म्हटलं सुरुवात कारभारीने आता घेतलेस निर्णय तर मग कर चालू लगेच। हो चालू करते की लय भारी लागते काय। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आज आपण बनवणार आहोत कांद्याचं वेगळं पदार्थ। आज आपण बनवणार आहोत तर ते पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। सर्वप्रथम इकडे घेतलेले 4 अंडी घेतलेले आहे, लाल मिरची पावडर घेतलेले आहे, धने पावडर घेतलेले आहे, जिरे पावडर, तेल, मीठ आणि इकडे कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, एक टोमॅटो घेतलेले आहे, एक कांदा, कोथिंबीर आणि इकडे आपण आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे कलबत्त्यात। हे बघा आता आपण चूल पेटून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण इडलीचं भांडं घेतलेले आहे। तर आपल्याला ना हे इडलीचं भांडं आहे ना हे वरती आपल्याला हे भांडीमध्ये 3 साचे असतात पण हे वरचं साचा एकच घेतलेले आहे। आता आपण हे भांडे ना चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण पाणी घालूया। पाणी घालून आपल्याला पाणी आहे ना उकळ्यावरपर्यंत ठेवायचं आहे। बघा आता पाणी घालते, अजून थोडंसं आपण मध्ये पाणी घालूया। पाणी घातलेले आहे आता आपण हे पाण्याला ना उकळ्या काढून घेऊया। बघा आता आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ना पाणी सुद्धा छान असं उकळलेलं आहेत आणि इकडे बघा आपण एक साचा घेतलं होतं ना तर आपल्याला साच्याला ना थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। असं आपल्याला ना सगळीकडं थोडं थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकू नये म्हणून आपल्याला ना हे सगळीकडे असं आपण तेल पसरून घ्यायचं। मग आता आपण सगळीकडं तेल लावून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यावरती ठेवूया भांडीवरती आणि इकडं आपण हे अंडी घेतलं होतं ना अंडी फोडून घेऊया। बघा आता आपण इकडं अंडी घेतलं होतं ना 4 अंडी तर आपण इकडे एक दुसरं भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण अगोदर फोडून घेऊया। मग आता आपण एक अंडी फोडून घेतलेली आहे आता आपल्याला ना हे चमचाचं आहे ना आपल्याला अंडी आहे ना ते भांडीमध्ये घालायचं। असं आपल्याला घालायचं। मग आता आपण दुसरं अंडी फोडून घेऊया। दुसरं अंडीसुद्धा आपण भांडीमध्ये घालूया। आता घातलेले आहे असंच आपण आहे ना 4 अंडी फोडून घेणार आहे। मग आता आपण 4 अंडी घातलेले आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे चव चांगलं लागते त्यामुळे आपल्याला थोडं थोडं आपण मीठ घालूया आणि थोडंसं आपण आहे ना लाल मिरची पावडरसुद्धा आपण वरती घालूया। आता मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण एक 10 मिनटं आपण हे शिजवून घेऊया। बघा आता आपण इकडं कांदा टमॅटो वगैरे सगळं आपण चिरून घेऊया। अगोदर मी कांदा चिरून घेते आता आपल्याला कांदा आहे ना असं बारीक चिरून घ्यायचं आहे। मग आता आपण टमॅटोसुद्धा चिरून घेऊया। टमॅटोसुद्धा आपल्याला ना असं बारीकच चिरून घ्यायचं आहे। आता आपण कोथिंबीरसुद्धा चिरून घेऊया। तर आता आपण आहे ना थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने एक मसाला तयार करून घेऊया त्यामध्ये आपण घालूया लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि धने पावडर चांगलंसं आपण आहे ना आणि ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपण थोडं पाणी घालून आहे ना सगळं आपण एकसारखं हे मसाला तयार करून घेऊया। अजून थोडंसं पाणी घालते पूर्ण ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे म्हणजे ओलसर व्हायला पाहिजे। ह्या पद्धतीने ना आपल्याला हे मसाला तयार करून घ्यायचा आहे। हे बघा आता 10 मिनटं झालेले आता आपण शिजले का बघूया झाकण काढूया।
आता झाकण काढते, तुम्ही बघू शकता किती छान असं फुललेले आहे। आता आपण हे शिजलेलं कसं ओळखायचं म्हणजे आपण हे इकडे चाकू घेतलेले आहे, चाकूचं सायन आपण असं मध्ये भाग घालायचं। हे बघा चाकूला जरासुद्धा चिटकलं नाही म्हणजे आपण ओळखायचं हे छान असं शिजलेले आहे। आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया आणि थोडंसं आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे। गार झाल्यावरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। हे बघा आता थोडंसं गार झालेले आहे। आता आपण अगोदर आहे सगळं कडे सोडून घेऊया, आहे ना हे सगळं कडं सोडून घ्यायचं आहे म्हणजे जरासुद्धा आहे ना खाली चिटकणार नाही। हे बघा दोन्ही बाजूनं छान असं शिजलेले आहे। दुसरं मी काढून घेते। हे सुद्धा तुम्ही बघू शकता चांगलंसं शिजलं ना म्हणजे चांगलंसं निघतोय। बघा आता आपल्याला ना ह्याला आपण इकडे मसाला तयार करून घेत होतो ना ते लावून घेऊया। घ्यायचं व ह्या पद्धतीने ना आपल्याला सगळीकडे असा मसाला लावून घेतला ना म्हणजे खाताना सुद्धा आहे ना खूप छान चव लागते। सो थोडंसं आपण मसाला वगैरे लावला ना मग आता आपण हे सगळीकडे लावून घेतलेले आहे। आता आपण हे पलटी करून घेऊया आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला सगळीकडे असा मसाला लावून घ्यायचा आहे। आता आपण सगळं पलटी करून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती थोडं थोडा मसाला घालायचा। ह्या साईडनं सुद्धा आपल्याला ना सगळीकडे चांगला असा मसाला लावून घ्यायचा आहे। मस्त असं सगळीकडे मसाला ना लागायला पाहिजे। बघा ह्या पद्धतीने आपण सगळीकडे मसाला लावून घेतलेला आहे। बघा आता आपण इकडं दुसरं एक भांडा घेतलेले आहे। आता आपण चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये ना आपण थोडंसं तेल घालूया। थोडंसं आपल्याला ना तेल घालायचं, जास्त सुद्धा घालायचं नाही। तेल आहे ना आपण असं सगळीकडे असं पसरून घेऊया। बघा आता आपण तेल सगळीकडे असं पसरून घेतलेले आहे। आता आपल्याला ना इकडं आपण हे मसाला लावून घेतलं होतं ना अंडीला, आता आपण ह्यामध्ये ठेवूया। चांगलंसं आपल्याला ना हे परतून घ्यायचं आहे म्हणजे परतून घेतलं ना चव चांगलं लागते, त्यामुळं आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे। दोन्ही बाजून आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगोदर आपण हे खालचं बाजू परतून घेऊया मग आपल्याला पलटी करून आहे ना हे वरचं बाजूसुद्धा चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। जास्त वेळासुद्धा परतून घ्यायचं नाही, थोड्या वेळाच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर आपण पलटी करून घेऊया। आता थोडंसं आपल्याला असं परतून घ्यायचं। आणि जास्त वेळ आपण परतून घेतलं ना ते कडक होते, खाताना सुद्धा तसंच ते लागते कडक, त्यामुळं आपल्याला ना थोडा वेळच परतून घ्यायचं। बघा आता परतलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया, ताटामध्येच मी काढून घेते। बघा आता आपण हे काढून घेतलेले आहे। आता आपण ना ह्या कढईमध्येच आपण परत तेल घालूया। आणि ह्यामध्ये आपण घालूया बारीक चिरून घेतलं होतं ना कांदा घालूया। कांदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं, कांदा आपल्याला चांगलासा परतून घ्यायचं। बघा आता कांदा परतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये आलं लसूण घालूया आणि बारीक चिरलेलं टमॅटो घालूया। टमॅटो आहे ना पूर्ण आपल्याला मऊ करून हे चांगलंसं परतून घ्यायचं, पूर्ण आपल्याला मऊ करून घ्यायचं। बघा आता टमॅटो आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा लसूण मसाला, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय। आता आपण इकडं मसाला हे राहिलं होतं ना ते सुद्धा आपण मसाला ह्यामध्ये घालूया। तयार करून घेतलं होतं मसाला,
चांगला साफने परतून घे थोड़ा सा अपने मसाला तैयार करूँ घर ना पानी घर ना हमें घल चांगला सा मसाला है ना परतला जाए बता चांगला सा परतले है तेल सुधा सुटले है आता अपन यदि घल पानी चांगला सा अपने सग एकजीव कर थोड़स अपन हमें पानी घल जास्त अपने पातळ करून घ्यायचं थोड़स जाडसर आता अपन हमें घल चवीपुरत मीठ पण मगाशी वगैरह मसाला मधे मीठ घातलेलंच आहे त्यामुळे अपने थोड़स मीठ घालायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर कोथिंबीर घातलेली आहे आता अपने एक चांगलस उकळी काढून घ्यायचं उकळी आल्यावरच मग आपल्याला त्यामध्ये घालायचं अंडी बघा आता मस्त उकळे येत आहे बघू शकता मस्त तरी सुद्धा आलेले आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आपण इकडे अंडी थोडंस परतून घेतलं होतं ना ती अंडी आपण एक 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 ह्यामध्ये घालूया आता अंडी घातलेली आहे आता आपण आहे ना एक 5-5 मिनिट असं शिजून घेऊया हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे हे पण बघू शकता किती छान असं सगळं आहे ना असं हे रसामध्ये मुरलेले आहे आणि तरी पण छान आलेले आहे असंच आपल्याला ना हे करून घ्यायचं आहे आणि रोज आपण अंड्याचा प्रकार खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ह्या पद्धतीने थोडंसं करायचं मग सगळ्यांना हे खूप आवडतं आहे आणि जास्त याला काय साहित्य वगैरे काय लागत नाही कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे का आता आपण हे खाली काढून घेऊया आणि ह्याचा सुगंध तर आहे ना खूप छान येतो आहे आणि आपल्याला ना ह्याला अंडी अगोदर आपण एका भांडीमध्ये का फोडूनच मगच घालायचं म्हणजे काय होते एक एकदा अंडी मोठं असतं त्यामुळे म्हणजे ते इडलीच्या साच्यामध्ये बसणार नाही त्यामुळे आपण एका भांडीमध्ये ते अंडी घेऊनच मगच आपल्याला ते इडलीच्या भांडी साच्यामध्ये घालायचं आहे तर मंडळी हे बघा इकडं लाल भडकं नाही हे कट बी आला ह्या रेसिपीला आणि जबरदस्त असं की नाही सुगंध सुटला आहे बघा आता हे खाऊ का ठेवू असं सगळं होऊन बसलं आहे बघा तर मंडळी का नाही रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंट करून सांगा बरं का एकदम चटपटीत अशी अंड्याची का नाही रेसिपी आहे मस्त कांदा बिंदा नाद खोळाच कारभारीने इशे हार्ड करून टाकला आहे बघा आज मस्त रेसिपी तयार झाली बरं का कारभारने आता एवढं संपलं की लगेच जेवायला वाढ म्हणजे मग ह्या रेसिपीचा खऱ्या अर्थानं उपयोग होते बघा तर मंडळी का नाही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर आपल्या पै पाहुण्यांना शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला भेटत राहूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह रोज सकाळी 11 वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा